श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायमसा विहित स्वामी चरणी प्रार्थना। जर तुम्हाला आपले विचार स्वामी संदेश आवडले तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। माळ असो किंवा नातं, मनापासून जपलं तरच ते फळाला जातं। तुम्ही देवाची भक्ती किती करता महत्त्वाचं नाही, तुमच्या जर प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल तर ती भक्ती काहीही उपयोगाची नाही। त्यामुळे देवाला देवाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा, देव नक्की प्रसन्न होईल। आम्ही असताना काळजी कसली करतोस, तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे। तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। मनाची तयारी असली की कुठलीही गोष्ट अवघड नाही। स्वामी म्हणतात, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर जाऊन नासका निघतो। वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल, आपल्याला पाहिजे तसं मिळेल। दिवस वाईट आहे, आयुष्य नाही, काळजी नको, तुझ्यासोबत मी आहे। स्वामी म्हणतात, संयम ठेवा, काही गोष्टी आयुष्यात उशिरा मिळतात। कोणालाही स्वतःचं दुःख सांगताना विचार करून बोला, कारण माणसं अशीही आहेत जी रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात। पूर्वीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा अंगावर बसत नाही। त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी ज्यांना त्रास दिला ते सर्व आपल्याला या जन्मी भाऊ बहीण नातेवाईक शेजारी या रूपात आपल्याला ऋण वसूल करतात, व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात। मी सरळ मार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्यासोबतच असं का होतं याची कधी खंत करू नका। स्वामींचा आशीर्वाद असेल तर सारं काही ठीक होईल, आयुष्यात पुन्हा नव्याने सुखाची बरसात होईल। स्वामी म्हणतात, तुला विश्वास आहे ना, तू कोणाचं वाईट केलं नाहीस, तर काळजी करू नकोस, तुझं देखील वाईट होणार नाही। जेव्हा तुमचा स्वामींवर भक्कम विश्वास असतो तेव्हा तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासत नाही। स्वामी सांगतात, तुमचं कर्म तुमचं भविष्य ठरवतं, त्यामुळे आज म्हणून जगा, कारण उद्याचा दिवस कोणीही पाहिला नाही। जगात कुठलीही गोष्ट अति केली की तिची माती होते, पण स्वामींचं नाव एक अशी गोष्ट आहे जी अति केली की आयुष्याचं सोनं निश्चित होतं। कर्म चांगले ठेवा, वेळ नक्की साथ देईल। मनामध्ये जगण्याची आस असली की आयुष्य पाषाणावर देखील फुलतं। आपण केलेल्या कर्मांमध्ये भगवंत लुडबुड करत नाही। केलेल्या कर्मांचं फळ लगेचच काही काळाने किंवा पुढील कोणत्या तरी जन्मात मिळतं। कर्मांचं फळ प्रत्येक जन्मात प्रारब्ध बनून येतं व त्या जन्मात ते भोगावंच लागतं। जीवनात अशक्य असं काहीच नाही, फक्त जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जे तुझ्या हातांच्या रेषेत नाही ते मिळवण्याची जिद्द ठेव। स्वामी सांगतात, स्वतःचा आधार स्वतः असलं की नको तिथे खचून जाणं कधीच नशिबी येत नाही। आपल्यासाठी आपणच खास, एवढं लक्षात ठेवा। तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाही तर नकारात्मक लोकांचा विचार तुमच्या कामावर परिणाम होईल। एक काम करताना एकच काम करा आणि आपलं सर्वस्व त्यात अर्पण करा। लक्षात ठेवा, गुंता झाला की तो हळूहळू संयमाने सोडवावा लागतो। मग तो दोऱ्याचा असो किंवा नात्यातला, विचारांचा संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही। देवदेव कितीही केलं तरी कर्म चुकत नाही। लक्षात ठेवा, दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही। वेळेच्या प्रवाहाचं वय निघून जातं, म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो। तीन गोष्टी बदला, कारणांना प्रयत्नामध्ये, आळसाला निश्चयामध्ये आणि समस्यांना संधीमध्ये। आनंदी राहायचे हजार मार्ग निवडले तरी सुख हे नेहमी अपेक्षांच्या काटेरी कुंपणात येऊन अडकतं। कोण कसं वागतं यापेक्षा आपण कसे वागतो हे फार महत्त्वाचं ठरतं। कितीही कमावून ठेवलं तरी शेवटी तुमच्याबरोबर येणं नसतं, शेवटी तुमच्याबरोबर येतं ते फक्त तुमचे चांगले कर्म। जर तुम्ही चुकत नसाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, फक्त शांत राहून स्वामी नाम जप करा, वेळ काळ स्वतः साक्ष देईल। स्वामी महाराजांना समजणं एवढं सोपी गोष्ट नाही। ज्यांना संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मे सुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाहीत। स्वामीपर्यंत पोहोचायचं असेल तर शुद्ध अंतकरण
एकाग्रतेने जप ध्यानाला पोहोचणं आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये दिखाव्याचं जास्त आहे. आपण गुरुचे गुरु पर ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आहोत हे प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आहे. परमेश्वराची कृपा होते पण श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण असतील तरच. पुढे जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका, तर कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेवा. देवावर श्रद्धा असेल तर गोंधळातही मार्ग निघेल. जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर निश्चितच तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकाल. स्वामी म्हणतात, चिंता करू नकोस, तू आमच्यावर सर्व सोपवलं आहे ना, मग आता काय करायचं ते आम्ही पाहून घेतो, तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर. लक्षात ठेवा, जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.